नमस्कार विद्यार्थी मित्र हो, रॅपिडेक्स ई क्लासमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. मित्र हो, बॉय हू ब्रोक द बँक ही रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली एक सुंदर कलाकृती आहे. ही गोष्ट अफवांमध्ये किती शक्ती असते व त्यांचा काय परिणाम होऊ शकतो हे अगदी विनोदी भाषेमध्ये आपल्याला सांगते. आपण अनेकदा आपल्या आयुष्यामध्ये अफवांवर डोळे झाकून विश्वास ठेवत असतो. अनेकदा एखाद्या माहितीची सत्यता पडताळून न पाहता आपण ती प्रसारित करत असतो. मग ती अफवा एखाद्या वणव्यासारखी सर्वत्र पसरते व तिचे वाईट परिणाम समाजाला भोगावे लागतात. या गोष्टीमध्ये एका बँकेविषयी एक अफवा कशी पसरली आणि त्यामुळे ती बँक कशी बंद पडली याचा आपण अभ्यास करणार आहोत. द बॉय हू ब्रोक द बँक बुडवणारा मुलगा. नथू ग्रंबल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक ओन्ड बाय सेठ गोविंदराम. सेठ गोविंदराम यांच्या मालकीच्या पीपल नगर बँकेच्या पायऱ्या स्वच्छ करत असताना नथू स्वतःकडेच तक्रार करत होता. ही यूज्ड द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. Nathune tyacha hatatil to chota jhadu ghai ghai ne ani nishkalji panane payryanvarun phiravla. Payryanvar asnari dhul Nathucha dokya paryanta unch geli ani punha ekda ti payryanvar yeun padli. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. जेव्हा नथू त्याच्या हातातली सुकली कचरा पेटीवर आपटत होता त्याचवेळी सीताराम हा धोब्याचा मुलगा त्या ठिकाणाहून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलेन्स्ड ऑन हिज हेड. सीताराम त्यावेळी ग्राहकांना कपडे पोहोचवण्याच्या कामावर निघाला होता. सीतारामच्या डोक्यावर अगदी थोड्या वेळापूर्वी इस्त्री केलेल्या कपड्यांचं गाठोडं होतं. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा 2 rupees अ मंथ. सीताराम नथूला म्हणाला, अरे धूळ उडवू नको ना, तुझी बँक तुला महिना 2 rupees पगार वाढवून देण्यास नकार देत आहे म्हणून तू अजूनही चिडलेला आहेस का? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. आय हॅवंट इव्हन रिसिव्ड माय रेग्युलर पे. नथू तक्रार करत म्हणाला, मला या विषयावर काहीसुद्धा बोलायचे नाही, मला अजून या महिन्याचा नियमित पगारसुद्धा मिळालेला नाही. अँड दिस इज 20th ऑफ द मंथ. हु वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. आज या महिन्याची 20 तारीख आहे, एखादी बँक एका गरीब माणसाचा पगार इतके दिवस थकवून ठेवेल असा कोणी विचारसुद्धा करेल का? As soon as I get my money, I am off. Not another week, I work in this place. नथू पुढे म्हणाला, ज्या क्षणी मला माझा पगार मिळेल त्याच क्षणाला मी इथून निघून जाणार आहे. मी ही नोकरी कायमची सोडून देणार आहे. आणखी 1 आठवडासुद्धा मी इथे काम करणार नाही. And Nathu banged the pan against the dustbin several times, just to emphasize his point and giving himself confidence. त्यानंतर नथूने त्याचा मुद्दा ठामपणे सांगण्यासाठी आणि त्याचा निर्धार कायम ठेवण्यासाठी त्याच्या हातातली सुपली कचरापेटीवर अनेकदा आपटली. Well, I wish you luck, said Sitaram. I will keep a lookout for any jobs that might suit you. Sitaram Nathula manala,
माझ्याकडून तुला शुभेच्छा. मी तुझ्या योग्य एखादे काम आहे का याचा शोध घेईन. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग दी रोड द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. त्यानंतर सीताराम अनवाणी पायाने त्याची पावले भराभर टाकत तिथून निघून गेला. त्याच्या डोक्याचा आणि खांद्याचा बराचसा भाग त्याच्याजवळ असलेल्या गाठोड्याने झाकून गेला होता. ॲट दी फोर्थ होम ही व्हिजिटेड सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन अ नीड ऑफ अ स्वीप. सीतारामने भेट दिलेल्या चौथ्या घरी त्याने एका महिलेला झाडूवाल्या मुलाची गरज आहे असे सांगताना ऐकले होते. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेट आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. सीताराम त्याचे गाठोडे बांधत म्हणाला, माझ्या ओळखीतला एक मुलगा सध्या काम शोधत आहे, तो पुढील महिन्यापासून कामावर येऊ शकेल. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. तो मुलगा सध्या एका बँकेमध्ये काम करत आहे परंतु त्याची बँक त्याला त्याचा पगार देत नाही आहे आणि तो आता ती नोकरी सोडून देणार आहे. इज दॅट सो सेड मिस श्रीवास्तव. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, असं आहे का, त्याला उद्या मला येऊन भेटायला सांग. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड हॉईस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे. सीताराम त्याचा ग्राहक आणि त्याचा मित्र या दोघांचीही मदत करता आल्याने खूप खूप आनंदी झाला. त्याने त्याचे गाठोडे उचलले आणि तो तिथून निघून गेला. मिस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. श्रीमती श्रीवास्तव यांना थोडीशी खरेदी करायची होती. त्यांनी आयाला बाळाची काळजी घेण्याची सूचना दिली आणि स्वयंपाक्याला सांगितले, दुपारचं जेवण बनवायला उशीर करू नको. देन शी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स. त्यानंतर श्रीमती श्रीवास्तव त्यांची नेहमीची कपड्यांची खरेदी करण्यासाठी पीपल नगरच्या बाजारामध्ये गेल्या. अ लार्ज शेडी टॅमारिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार अँड इट वॉज हिअर दॅट मिस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. त्या बाजाराच्या एका टोकावर चिंचेचं एक मोठे सावलीदार झाड होते आणि तेथेच श्रीमती श्रीवास्तव यांना त्यांची मैत्रीण श्रीमती भूषण त्या कडक उन्हापासून वाचण्यासाठी आसरा घेताना आढळल्या होत्या. मिस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. श्रीमती भूषण एका मोठ्या हातरुमालाने स्वतःला वारा घालत होत्या. शी कंप्लेंट ऑफ द समर विच शी अफर्म्ड वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. त्यानंतर मिस भूषण यांनी त्या कडक उन्हाळ्याबद्दल तक्रार केली आणि वैतागानं सांगितलं की पीपल नगरच्या इतिहासातील तो सर्वात कडक उन्हाळा होता. शी देन शोड मिस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लोथ शी वॉज गोईंग टू बाय अँड फॉर 5 मिनिट्स दे डिस्कस्ड इट्स शेड टेक्स्चर अँड डिझाईन. त्यानंतर श्रीमती भूषण यांनी श्रीमती श्रीवास्तव यांना त्या विकत घेणार असलेल्या कापडाचा एक नमुना दाखवला. त्यानंतर सभूषण आणि श्रीवास्तव यांनी त्या कापडाचा रंग, त्याचा पोत, त्या कापडावरील नक्षी
याबद्दल पुढील 5 मिनिटं चर्चा केली. हॅविंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, मिस श्रीवास्तव सेड, डू यू नो माय डियर दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. कापडावर केलेल्या चर्चेमुळे श्रीमती श्रीवास्तव थकून गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या विषयाला सुरुवात केली. त्या भूषण यांना म्हणाल्या, अगं तुला माहीत आहे का, शेठ गोविंदराम त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगारसुद्धा देऊ शकत नाही आहेत. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर हू हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. त्यानंतर श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, मी आज सकाळीच त्या बँकेच्या झाडूवाल्याची तक्रार ऐकली आहे, त्याला गेल्या महिनापरापासून त्याचा पगारसुद्धा मिळालेला नाही आहे. शॉकिंग, रिमार्क्ड मिस भूषण, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे, नन ऑफ दी आदर्स कुड बी गेटिंग पेड इदर. सौ भूषण म्हणाल्या, अगं ही तर खूपच धक्कादायक गोष्ट आहे. जर ते त्यांच्या झाडूवाल्याचा पगार देऊ शकत नसतील, याचा अर्थ ते खूपच वाईट परिस्थितीमध्ये आहेत. जर झाडूवाल्या मुलाला पगार मिळत नसेल, तर इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांचा पगार बँक देत नसेल. शी लेफ्ट मिस श्रीवास्तव ॲट दी टॅमारिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. त्यानंतर सौ भूषण यांनी श्रीमती श्रीवास्तव यांना चिंचेच्या झाडाजवळच सोडून दिलं. त्यानंतर त्या त्यांच्या पतीच्या शोधासाठी निघून गेल्या. त्यांचे पती कमल किशोर यांच्या फोटोच्या दुकानासमोर बसले होते आणि ते दुकानदारासोबत गप्पा मारत होते. सो देअर यू आर, क्राईड मिस भूषण, आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन आवर, वेअर डीड यू डिसअपियर. सौ भूषण त्यांच्या पतीला म्हणाल्या, तर तुम्ही इथे आहात का, मी गेल्या 1 तासापासून तुमचा शोध घेत आहे, तुम्ही कुठे गायब झाला होतात. नो वेअर, रिप्लाईड मिस्टर भूषण, हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप आय माईट हॅव फाउंड यू, बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. मिस्टर भूषण म्हणाले, अगं मी कुठेही गेलो नव्हतो, जर तू एकाच दुकानामध्ये स्थिर थांबली असतेस तर मी तुला कदाचित शोधू शकलो असतो, पण तू बागेतल्या एका मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानामध्ये जात असतेस. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, द हीट इज ट्राईंग इनफ, आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर, इव्हन द बँक इज अबाउट टू गो बँकरप्ट. सौ भूषण म्हणाल्या, आता उगीच तक्रार करू नका, अगोदरच मी उकाड्याने हैराण झाली आहे, मला कळत नाही आहे पीपल नगरमध्ये नेमकं काय घडतं आहे, पीपल नगरमधील बँकसुद्धा दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. व्हॉट्स दॅट, सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली, विच बँक. कमल किशोर त्यांच्या जागेवरून ताडकन उठत म्हणाले, अहो काय सांगताय, कोणती बँक दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. व्हाय, द पीपल नगर बँक ऑफकोर्स, आय हियर दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज, डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. सौ भूषण म्हणाल्या, अहो पीपल नगर बँक दिवाळखोरीच्या मार्गावर आहे, मी ऐकलं आहे बँकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देणंसुद्धा बंद केलेलं आहे. मिस्टर किशोर आता मला सांगू नका, तुमचं त्या बँकेमध्ये खातं आहे. नो बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम्ड अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बाबर शॉप नेक्स्ट डोअर. कमल किशोर म्हणाले, माझे त्या बँकेमध्ये खाते नाही आहे,
पण माझ्या शेजाऱ्याचे आहे. त्यानंतर त्यांनी मधल्या भिंतीपलीकडे दुकान असलेल्या नाव्याला हाक मारली. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. यू वूड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. कमल किशोर त्या नाव्याला म्हणाले, तू आजची ताजी बातमी ऐकलीस का? पीपल नगर बँक बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तू जितक्या लवकर शक्य होईल तेवढे त्या बँकेतले तुझे पैसे काढलेले बरे. दीपचंद, हू वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमॅन, वॉज सो स्टार्टल्ड दॅट हिज हँड शूक अँड ही नीट हिज कस्टमर्स राईट इयर. दीपचंद त्यावेळी एका वयोवृद्ध सद्गृहस्थाचे केस कापत होता. दीपचंदला ही बातमी ऐकून खूप मोठा धक्का बसला. या बातमीमुळे त्याचे हात हलले आणि त्यामुळे त्याच्या ग्राहकाचा म्हणजेच त्या वयोवृद्ध सद्गृहस्थाचा उजवा कान थोडासा कापला गेला. द कस्टमर हेल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. तो वयोवृद्ध व्यक्ती वेदनेने आणि धक्क्याने जोराने ओरडला. त्याला त्याचा कान कापला गेल्याने वेदना होत होती आणि नुकत्याच ऐकलेल्या बातमीमुळे त्याला खूप मोठा धक्का बसला होता. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन, ही स्पेड अक्रॉस टू द रोड टू द जनरल मर्चंट्स स्टोअर वेअर देर वॉज अ टेलिफोन. मानेच्या एका बाजूचे केस कापलेले नसतानासुद्धा तो धावत धावत रस्त्याच्या पलीकडे टेलिफोन असलेल्या एका किराणा दुकानाकडे निघून गेला. ही डायल्ड सेठ गोविंदरामस नंबर, द सेठ वॉज नॉट ॲट होम. त्याने शेठ गोविंदराम यांचा टेलिफोन नंबर डायल केला, त्यावेळी शेठ गोविंदराम त्यांच्या घरी नव्हते. वेअर वॉज ही देन? द सेठ वॉज हॉलिडेईंग इन कश्मीर. जर शेठ गोविंदराम त्यांच्या घरी नव्हते तर ते नेमके कोठे गेले होते? शेठ गोविंदराम त्यावेळी कश्मीरला सुट्ट्यांसाठी गेले होते. ओ, वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमॅन डीड नॉट बिलीव इट. असं होतं का मग? त्या वयोवृद्ध सद्गृहस्थाने शेठ गोविंदराम कश्मीरमध्ये आहेत या माहितीवर विश्वास ठेवला नाही. ही हरीड बॅक टू द बाबर्स शॉप अँड टोल्ड दीपचंद द बर्ड हॅज फ्लोन. तो वयोवृद्ध सद्गृहस्थ घाईगडबडीत नाव्याच्या दुकानाकडे परत गेला आणि म्हणाला, दीपचंद पंछी तो उड गया. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन, डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. शेठ गोविंदराम यांनी हे शहर सोडले आहे, निश्चितच याचा अर्थ बँक बंद पडलेली आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड अ चेकबुक. त्यानंतर तो सद्गृहस्थ नाव्याच्या दुकानातून बाहेर पडला आणि थेट कार्यालयामध्ये जाण्यासाठी व चेकबुक घेण्यासाठी बाहेर पडला. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. बँक बुडणार असल्याची माहिती जंगलातल्या आगीसारखी सर्वत्र पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल्ड टू द शॉप, सर्क्युलेटेड अमॉंग्स द कस्टमर्स अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हॅरियस डिरेक्शन्स टू द बिटल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. बँक बुडणार असल्याची बातमी किरकोळ साहित्याच्या दुकानदारापासून ग्राहकांपर्यंत पसरली आणि मग ग्राहकांपासून ती सर्वत्र वेगवेगळ्या दिशांना पसरली. आता बँक बुडण्याची बातमी पानवाल्याकडे, शिंप्याकडे, रस्त्यावर किरकोळ विक्री करणाऱ्या लोकांकडे, सोनाराकडे आणि रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत पोहोचली होती.
ओल्ड गणपत द बेग हॅड अ क्रुकेड लेग. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. गणपत या वयोवृद्ध भिकाऱ्याचा पाय वाकलेला होता. तो गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर त्याचे पाय दुमडून बसायचा आणि भीक मागायचा. इन द इव्हिनिंग समवन वूड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक. संध्याकाळी कोणीतरी हातगाडी घेऊन यायचा आणि वयोवृद्ध गणपतला घेऊन जायचा. गणपतला चालता येत नाही हे सर्वांना माहीत होतं. बट नाव ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन, लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट द टॉप स्पीड इन द डिरेक्शन ऑफ द बँक. गणपतने बँक बुडण्याच्या मार्गावर आहे हे समजताच सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. गणपतने त्याच्या पायावर उडी मारली आणि बँकेच्या दिशेने तो वेगाने धावू लागला. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1,000 rupees इन सेव्हिंग्स. गणपतच्या बचत खात्यामध्ये 1,000 rupees होते हे लवकरच सर्वांना समजले. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस, सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड्स, अर्थक्वेक्स ऑर ड्रॉट अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी. लोक रस्त्यांवरील कोपऱ्यांवर समूहामध्ये उभे होते व बँकेच्या परिस्थितीविषयी चर्चा करत होते. पीपल नगरमध्ये आतापर्यंत कधीच पूर, भूकंप, दुष्काळ आला नव्हता. पीपल नगर बँक बुडण्याच्या मार्गावर आहे याबद्दल सर्व लोक आता चर्चा करत होते. ते या परिस्थितीबद्दल स्वतःचा अनुमान लावत होते. लोक आता सैरभैर झाल्यासारखे वागत होते. सम बोस्टेड ऑफ देअर फार साइटेडनेस, कॉन्ग्रॅच्युलेटिंग देमसेल्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी ऑर ऑन नेवर हॅव्हिंग पुट एनी इन. अदर्स स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश, पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेसेस इंडल्स्ड इन बाय सेठ गोविंदराम. या समूहामधले काही लोक स्वतःच्या दूरदृष्टीपणाबद्दल बढाया मारत होते. बँकेतून अगोदरच त्यांचे पैसे काढून घेतल्याबद्दल किंवा त्या बँकेत कधीच पैसे न ठेवल्याबद्दल स्वतःचे अभिनंदन करत होते. इतर लोक बँक का बंद पडत आहे याबद्दल अनुमान काढत होते. काही लोकांच्या मते शेठ गोविंदराम यांच्या उधळपट्टीमुळे बँकेवर ही वेळ आली होती. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट, सेड वन. ही हॅड फ्लेड द कंट्री, सेड अनादर. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर, सेड अ थर्ड. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमारिन ट्री, सेड अ फोर्थ अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. एक व्यक्ती म्हणाला, सेठ गोविंदराम हे राज्य सोडून पळून गेले आहेत. दुसरा म्हणाला, ते देशाबाहेर पळाले आहेत. तर तिसरा व्यक्ती म्हणाला, अहो नाही हो, ते पीपल नगरमध्येच लपून बसले आहेत. चौथा व्यक्ती म्हणाला, शेठ गोविंदराम यांनी चिंचेच्या झाडाला गळफास घेतला आहे व त्या सकाळी झाडूवाल्या मुलाला ते त्या ठिकाणी आढळले होते. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड द हॅरेस्ड मॅनेजर वॉज इन अ डायलेमा. दुपारपर्यंत बँकेत तयार असलेली सर्व रक्कम संपली होती आणि वैतागलेले व्यवस्थापक द्विधा मनस्थितीमध्ये दिसून येत होते. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनादर बँक सम 30 miles डिस्टंट अँड ही वॉजंट शुअर ही कुड पर्सुएट द क्राऊड टू वेट अंटील देन.
30 मैल अंतरावर असलेल्या दुसऱ्या एका बँकेतून आपत्कालीन निधी मिळू शकणार होता, परंतु व्यवस्थापकाला खात्री वाटत नव्हती ती रक्कम येईपर्यंत ते लोकांचे मन वळवू शकतील. अँड दे वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर. काश्मीरमधील बोटीतील घरात असलेल्या सेठ गोविंदराम यांच्याशी संपर्क साधण्याचा कोणताही मार्ग व्यवस्थापकाकडे नव्हता. पीपल वेअर टर्न्ड बॅक फ्रॉम द काउंटर अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. दे डीड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. लोकांना बँकेच्या काउंटरवरून परत जायला आणि दुसऱ्या दिवशी बँकेत यायला सांगण्यात आलं. ही गोष्ट पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांना आवडली नव्हती. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग गिव्ह अस आवर मनी ऑर वी विल ब्रेक इन अँड फेस द सेठ. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आता लोक बँकेच्या पायऱ्यांवर जमा झाले होते. लोक आता ओरडत होते, आम्हाला आमचे पैसे परत द्या नाहीतर आम्ही बँक फोडून देऊ. सेठ गोविंदराम यांना बाहेर आणा, आम्हाला माहिती आहे ते बँकेच्या सुरक्षित लॉकरमध्ये लपले आहेत. मिसचीफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन दी बँक जॉईंट द क्राऊड अँड ॲग्रिवेटेड देअर मूड. बँकेत एकही पैसा नसलेले टवाळखोर लोक लोकांच्या गर्दीमध्ये आता सहभागी झाले होते आणि ते त्या जमावाला भडकावत होते. द मॅनेजर स्टूड ॲट दी डोअर अँड ट्राईड टू प्लॅकेट देम. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. ही अर्स्ट देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. बँकेचे व्यवस्थापक दरवाजाजवळ उभे होते आणि जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी लोकांना सांगितलं बँकेकडे भरपूर सारा पैसा आहे, परंतु पैसे ताबडतोब उपलब्ध करण्याचा कोणताही मार्ग त्यांच्याकडे नाही. त्यांनी लोकांना घरी जाण्याची आणि दुसऱ्या दिवशी परत येण्याची विनंती केली. वी वॉन्ट इट नाव चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड नाव नाव नाव. त्या जमावातील काही लोक म्हणाले आम्हाला आमचा पैसा आत्ताच हवा आहे, आत्ताच हवा आहे, आत्ताच हवा आहे. अँड अ ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. त्याचवेळी अचानक कुठून तरी एक वीट हवेत भिरभिरत आली आणि पीपल नगर बँकेची काचेची खिडकी फोडून आत शिरली. नथू अराइव्ह नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. दुसऱ्या दिवशी सकाळी नथू बँकेच्या पायऱ्या झाडण्यासाठी तेथे आला. त्याने तेथे फुटलेला काच, पायऱ्यांवर अस्ताव्यस्त पडलेले दगड आणि खूप सारा कचरा पाहिला. रेजिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिसगस्ट ही क्राईड होलिगन्स सन्स ऑफ डॉन्कीज ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट. इट सीम्स माय वर्क हॅज अल्सो टू बी इन्क्रेस्ड. नथू संतापाने आणि वैतागाने हातवारे करत ओरडला, गुंड गाढव कुठले, अगोदरच माझा पगार उशिरा होत होता, हे काही कमी होतं का? आता या लोकांनी माझं कामसुद्धा वाढवून ठेवलं आहे. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. नथूने पायऱ्यांवर त्याच्या झाडूने जोरदार प्रहार केला, तेथे पडलेला कचरा आणखी अस्ताव्यस्त करून टाकला. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ? यू विल हॅव टू आय सपोज नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. सायकलवरून खाली उतरत धोब्याचा मुलगा म्हणाला, नथू शुभ सकाळ, पुढल्या महिन्याच्या 1 तारखेपासून तू नव्या कामावर जाण्यासाठी तयार आहेस का?
मला वाटतं तू नव्या कामावर गेलं पाहिजेस, आता तुझी बँक बंद पडणार आहे. हाऊ इज दॅट, सेड नथू. हॅवंट यू हर्ड? वेल, यू वूड बेटर वेट हिअर अंटील हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. नथून त्या मुलाला विचारलं, हे कसं काय? धोब्याचा मुलगा म्हणाला, तू याबद्दल काही ऐकलं नाहीस का? पीपल नगरची अर्धी लोकसंख्या त्यांचे पैसे मागण्यासाठी बँकेमध्ये येतील, तोपर्यंत थांब, म्हणजे तुला सर्व काही कळून जाईल. अँड ही वेव्ड चिअरफुली. ही डीड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल. त्या मुलाचे बँकेमध्ये खाते नसल्याने त्याने आनंदाने हातवारे केले आणि तो वेगाने त्याच्या सायकलवर बसून निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स, मटरिंग टू हिमसेल्फ. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप टू अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर. ही वॉज डिटर्मिंड टू गेट हिज पे. नथू स्वतःशीच पुटपुटत पायऱ्या झाडण्यासाठी परत गेला. जेव्हा त्याने त्याचे काम संपवले, त्यावेळी तो व्यवस्थापकाची वाट पाहत सर्वात उंच पायरीवर बसला. त्याने त्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचा पगार मिळवायचा असा निर्धार केला होता. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स, ही सेड टू हिमसेल्फ अँड लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड. नथू स्वतःशीच म्हणाला, बँक बंद पडेल असा कोणी विचार केला असेल? दूर अंतरावर विचारपूर्वक पाहत तो स्वतःशीच म्हणाला, हे सगळं कसं घडलं असेल? मित्रहो, अशा प्रकारे आपण एका अफवेमुळे लोकांचा बँकेवरील विश्वास कसा कमी झाला आणि त्यामुळे ती बँक कशी संकटात सापडली याचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा. येणाऱ्या नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा.